मुरबाड नगर पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 7 नगरसेविका तथा माजी नगर अध्यक्ष शीतल तोंडलीकर व त्यांचे पती दिनेश तोंडलीकर यांनी आपल्या प्रभागासह सर्वच प्रभागात जंतुनाशक फवारणी केली आहे. मुरबाड नगर पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 7 नगरसेविका तथा माजी नगर अध्यक्ष शीतल तोंडलीकर व त्यांचे पती दिनेश तोंडलीकर यांनी आपल्या प्रभागासह सर्वच प्रभागात जंतुनाशक फवारणी केली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत सर्वत्र स्वच्छता नगरपंचायतीच्या फायर ब्रिगेड वाहनमधून डास फवारणी स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. त्यामध्ये सर्व नगरपंचायत कर्मचारी नगरसेवक यांचाही समावेश आहे. गोरगरिबांना मोफत जेवण, त्यांचे राहण्याची सोय, सॅनिटायझर, मास्क वाटपाची सोय माजी नगर अध्यक्ष किसन अनंत कतोरे, आरोग्य सभापती नारायण गोंधळे, माजी नगर अध्यक्षा शीतल दिनेश तोंडलीकर यांनी केली आहे. त्यांच्यासोबत नगरसेवक नितीन तेलवणे, रवींद्र देसले, अमित पानसरे, सुजित ठाकरे व अन्य नगरसेवक आपापल्या प्रभागात नागरिकांना स्वच्छता मोहीम राबवून अन्नधान्याची औषधांची मदत करत आहेत. स्वच्छता मोहीम यापुढे कायमस्वरूपी राबवली जाईल असे माजी नगर अध्यक्ष किसन अनंत कतोरे, आरोग्य सभापती नारायण गोंधळे यांनी आमच्याशी बोलताना म्हटलं आहे. नमस्कार, मी नामदेव शेलार. कोरोना व्हायरसच्या संदर्भामध्ये उद्भवलेल्या साथीच्या आजारावर मात करण्यासाठी मुरबाड नगर पंचायतचे प्रथम नगर अध्यक्ष आणि आरोग्य सभापती आपल्यासोबत आहेत. त्यांनी या मुरबाड शहरामध्ये आरोग्याच्या साथीवर मात करण्यासाठी फवारणी हा प्रत्येक वार्डाच्या घराघरामध्ये आणि गल्लीबोलामध्ये सुरू केलेले. त्या संदर्भामध्ये आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया तुमच्या उपयोजना आणि पुढच्या समस्याला तोंड देण्यासाठी आपण काय योजना आखलेल्या आहेत. आपलं नाव? नारायण पांडव गोंधळे, मुरबाड नगर पंचायत, माजी उपनगर अध्यक्ष, तसंच आरोग्य सभापती. कोरोना व्हायरसच्या आजारामुळे तसेच सर्व जनतेला आव्हान आहे की घराच्या बाहेर पडू नये. या हा रोग सर्वात जास्त वाढत चाललेला आहे. मुरबाड नगर पंचायतच्या माध्यमातून सर्व ठिकाणी फवारणी चालू आहे. जंतनाशक किटाणू सर्व पावडर वगैरे आम्ही टाकण्याचं काम नगरपंचायतच्या माध्यमातून चालू आहे. आपण काय सांगाल त्याच्यामध्ये? मला एक नागरिकांना एक आव्हान द्यायचे का, आपली स्वच्छता आपल्या हातात आहे, आपण घराच्या बाहेर निघू नये. आणि नगरपंचायत कर्मचारी आणि सर्व अधिकारी ती त्यांचा जो काम ते व्यवस्थितपणे फवारणी वगैरे चालू आहे त्यांची या दृष्टीने. आणि आम्ही याच्यापुढे ही फवारणी चालूच ठेवणार आहेत. प्रत्येक गल्लीमध्ये आणि वार्डामध्ये टोटल फवारणीचे आणि इतर योजना बी आम्ही चालू करणार आहेत. त्यावर आम्ही प्रशासकीय आणि अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहोत. मी काय म्हणतो का, आत्ताची गोरगरीब लोक या ठिकाणी मजूर थांबलेले आहेत आणि त्यांच्या आता उपजीविकेचं साधन समोर आलेलं आहे, तर त्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केली? हां, ते आम्ही असे एक सर्व नगरसंस्थेची आमची मीटिंग झाली कालच. त्या संदर्भात आम्ही असे करणार, जे बाहेर आहेत त्यांना, जे भटके जे भटकतात, जे भिकारी आहेत त्यांना आम्ही काय करणार आहेत का, एक खिचडी म्हणून दुपारी खिचडी आणि संध्याकाळी खिचडी असे पॅकेट बनवलेत. आता आम्ही ते वाडीला वाटप चालू आहे. भारतीय जनता पार्टी अध्यक्ष सुरेव सर आत्ता खरबीच्या वाडीला त्यांचं वाटप चालू आहे. संध्याकाळी परत आम्ही दुसऱ्या ठिकाणी वाडीला जाणार आहे. हे आम्ही खिचडीचे वाटप आम्ही 150-200 पॅकेट बनवून घरोघरी पोच करतो आहे. नाही, आता पाऊस काला आला आहे आणि आता लॉकडाऊन जो आहे तो या ठिकाणी 14 एप्रिलपर्यंत दिलेला आहे. मुलात असं पावसाला आल्यानंतर आता जी विकासाची जी कामं जी थांबलेली आहेत या संदर्भामध्ये तुम्ही तातडीने कशी उपयोजना कराल? नाही, आता सरकारच्या आदेश याप्रमाणे ते कामं आत्ता तरी स्थगिती आहेत. तर 14 एप्रिलपर्यंत आम्ही आमचा प्रयत्न चालू आहेत का 14 एप्रिल कसे चालू होईल ते आम्ही आदेश आल्यानंतर आम्ही ते फॉरवर्ड करू. आता ही या ठिकाणी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि आरोग्य सभापती यांच्यासोबत आपण चर्चा केली आणि यांनी तालुक्यामध्ये सुद्धा, या शहरामध्ये नाही तर शहराच्या आजूबाजूला आणि तालुक्यामध्ये जे गोरगरीब लोक आहेत, जे या ठिकाणी वीटभट्टीवर असतील किंवा मोलमजुरी करणारे असतील, यांच्यासाठी उपजीविकेचं साधन म्हणून त्यांना जेवणाची व्यवस्था या ठिकाणी दोन्ही टाईम केलेली आहे. आणि या शहरामध्ये स्वच्छता कायमस्वरूपी सुरू राहील आणि सरकारच्या नियमावलीनंतर विकास कामांना त्या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी योगदान देऊ आणि पूर्णत्वाला नेऊ अशी त्यांची या ठिकाणी उपयोग. नगरपंचायतीच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात स्वतंत्र भाजीपाला मार्केट उभ्या केले असून नागरिकांनी गर्दी करू नये, काही आवश्यक सेवा कमी पडू देणार नाही असे माजी नगर अध्यक्ष किसन अनंत कतोरे, नारायण गोंधळे, माजी नगर अध्यक्ष शीतल तोंडलीकर, दिनेश तोंडलीकर यांनी युवा महाराष्ट्र लाईव्ह व स्वप्नयुती टाइम्स वृत्तपत्राशी संवाद साधताना म्हटलं आहे. नामदेव शेलार, युवा महाराष्ट्र लाईव्ह, मुरबाड.
देशात काम करणारी तीन भाषीय वृत्तवाहिनी युवा महाराष्ट्र वृत्तवाहिनीला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच बाजूच्या आयकॉन बेलला क्लिक करून नोटिफिकेशनसह रहा लाईव्ह अपडेट्सची निगडीत.